लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। जहां हुए बलिदान मुखर्जी, जहां हुए बलिदान मुखर्जी, सगे आमदार या ठिकाणी आले आहेत, पदाधिकारी आले आहेत, आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो। आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की आपल्या प्रत्येक पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे, कारण ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान असतं पण त्यांना भविष्य नसतं। आणि म्हणून खरा इतिहास हा समाजापुढे येणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं। अनेक लोक इतिहास डिलीट करत पुढे जातात आणि त्यामुळे आपली जी तत्व असतात, मूळ विचार असतात, हे कुठेतरी हरवले जातात। आणि म्हणून मला असं वाटतं की काश्मीर फाईल्स ही एक अशी फिल्म आहे, असा सिनेमा आहे की ज्यातनं या देशातल्या लोकांनी काय भोगलं आहे, काश्मीरच्या लोकांनी काय भोगलं आहे आणि त्यावेळी कशा प्रकारे दुटप्पी राजकारण अनेक लोक करत होते, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। खरं म्हणजे या देशामध्ये आपण अनेक वेळा सेक्युलरिझम म्हणतो, पण हे जेवढे तथाकथित सुडो सेक्युलरिस्ट आहेत यांच्यामध्ये काश्मीर घडलेलंच नाही आहे। त्यांनी ते डिलीटच केलं आहे, ते 30 वर्षात काश्मीरवर एक शब्द बोललेले नाहीत। आणि म्हणून हे सगळं सत्य या ठिकाणी येणं आवश्यक होतं। आणि आमच्यासारख्यांना तर याकरता हे महत्त्वाचं आहे की जेव्हापासनं सामाजिक काम सुरू केलं तेव्हापासनं आपण सगळ्यांनी हाच नारा दिला की जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है। आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी आशिषने केला, आम्ही सगळे त्या काळामध्ये 1989 काश्मीरमध्ये लाल चौकात तिरंगा लावण्याकरता विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गेलो होतो आणि आजही माझ्या डोळ्यासमोर ते प्रसंग आहेत की ज्यावेळी तिथल्या सगळ्या छावण्यांमध्ये आम्ही गेलो, जे टेस्टिमोनियल्स आज तुम्हाला मिळाले आहेत ते आम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघितले आणि ऐकले आहेत। आणि त्यावेळी ती जी अवस्था त्या लोकांची आम्ही बघितली, त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात पाणी तर आलंच, पण मनामध्ये असा अंगार फुलला होता की असं वाटलं की आता आपलंच शस्त्र घेऊन त्या ठिकाणी लढलं पाहिजे। अशा प्रकारचा तो सगळा अनुभव त्या काळामध्ये आम्ही प्रत्यक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी घेतला आहे आणि आज ते सगळं पुन्हा एकदा आमच्या नजरेसमोर जिवंत होणार आहे। काही लोक ज्यांना सत्य समोर येणं सोयीचं नाही, काही लोकांकरता फक्त सोयीचं समोर आलं पाहिजे आणि सत्य आलं तर ज्यांच्या सोयीचं नाही, अशी मंडळी या सिनेमाचा विरोध करतायत। पण सत्य हे सोयीचं नसतं, सत्य हे सत्य असतं, ते यथार्थ असतं आणि त्यामुळे ते सत्य पुढे आणण्याचं काम या सिनेमाने केलं। त्याबद्दल मी विवेकजींना, पल्लवीजींना, दर्शनजींना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून तुमचे आभार मानतो। आणि आजच्या पिढीला खरं म्हणजे होलोकास्ट सगळ्यांना माहिती आहे, जेनोसाइड सगळ्यांना माहिती आहे, पण हे काश्मीरमध्ये झालं आहे हे मात्र दुर्दैवाने या देशात कोणालाच माहिती नाही। ते आज समोर येणार आहे आणि तथाकथित जेवढे सुडो सेक्युलर आहेत, सेपरेटिस्ट आहेत, या सगळ्यांचा चेहरा उघड करण्याचं काम काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हा सिनेमा देशाकरता बनलेला आहे, हा देशाचा पिक्चर आहे, या देशाचा इतिहासाचा पिक्चर आहे। आणि या सिनेमातनं एक असा संदेश या ठिकाणी जाणार आहे की हे भारतामध्ये चालणार नाही। आणि मला अतिशय आनंद आहे की माननीय मोदीजींनी आपलं स्वप्न पूर्ण केलं, ज्या स्वप्नाकरता आपण लढत होतो, ज्या स्वप्नाकरता आपण जात होतो, ते स्वप्न पूर्ण केलं। 370 त्या ठिकाणी रद्द करून, 35 रद्द करून काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे हे जे काही माननीय मोदीजींनी या ठिकाणी संपूर्ण जगाला सांगितलं आणि त्यावेळी जे म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील, खून की नदिया बहेगी, ऐसा कहने वाले अब चुपचाप है, खामोश है, क्योंकि खून की नदियां तो छोड़िए, किसी की हिम्मत नहीं हुई कि कश्मीर में जाकर एक गोली भी चलाकर दिखाए। ये 370 को हटाने के बाद मोदी जी ने करके दिखाया है।
और मैं विशेष अभिनंदन करूंगा कृपा शंकर जी का। और मैं आप लोगों को इतना ही कहना चाहता हूँ कि कृपा शंकर जी ने ये शो क्यों यहाँ पर आयोजित किया, इसका कारण है कि 370 हटने के बाद उस विषय पर सबसे पहले अपने दल को छोड़कर बीजेपी में आने वाले ये कृपा शंकर जी थे। कृपा शंकर जी ने कांग्रेस पार्टी के प्रेसिडेंट को पत्र लिखा और उन्होंने कहा 370 को हटाने का विरोध आप मत कीजिए, ये देश के हित में हुआ है, आप इसका समर्थन कीजिए, और अगर आप समर्थन नहीं कर सकते तो हम इस पार्टी में नहीं रह सकते, ऐसा कहकर वो बीजेपी में आए। आणि म्हणून कृपाशंकर जींनी आज हा सिनेमा या ठिकाणी आपल्या सगळ्यांकरता आणलाय। मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि या सिनेमाला मनापासून मी शुभेच्छा देतो। आमची सगळ्यांची इच्छा आहे पल्लवीजी की जेवढे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे रेकॉर्ड या सिनेमाने तुटले पाहिजे आणि या देशातल्या आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीने हे सत्य बघितलं पाहिजे, काय लोकांनी भोगलंय, काय सहन केलंय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि त्याकरता मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि आता लवकरच आपण फिल्म सुरू करूया। जय हिंद, जय भारत, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जहां हुए बलिदान मुखर्जी, जहां हुए बलिदान मुखर्जी,